नमस्कार, एचडब्ल्यू मराठी मध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्स वर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भाषणातून शिवसेनेचं नाव घेऊन टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही दोन माणसं या देशासमोरील सर्वात मोठं संकट आहे, त्यामुळे या दोन माणसांना निवडून देऊ नका, भाजपला निवडून देऊ नका, असे आवाहन राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या सभेत केले आहे. मात्र गेल्या 6 सभांमध्ये कुठेही उल्लेख न केलेल्या शिवसेनेचा उल्लेख करत शिवसेनेलाही मतदान न करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच केलंय. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा टीझरही अक्षयनं ट्विटरवर शेअर केलाय. व्हिडिओमध्ये अक्षय कुमार मोदींबरोबर विनोद आणि मस्करी करताना पाहायला मिळतोय. या टीझरमध्ये मोदींनीही एक किस्सा ऐकवला आहे, ज्यामध्ये ते म्हणतात तांब्यात गरम कोळसा टाकून कपडे प्रेस करायचो. तसेच मोदींनी यावेळी कपड्यांच्या फॅशन संदर्भातही अक्षय कुमारसोबत दिलखुलास गप्पा मारल्यात. राफेल विमान सौद्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मित्र उद्योगपती अनिल अंबानी यांना 30,000 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवून देण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरले, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय. एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या दस्तऐवजावरून मोदी हे या व्यवहारात संबंधितांशी समांतर चर्चा करीत होते हे स्पष्ट झाले आहे. याबाबत उघड झालेल्या गोष्टी लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारीच आहे, ते भ्रष्टाचारात आखंड बुडाले आहेत, याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असा घणाघात राहुल गांधी यांनी केलाय. काही लोक या लोकसभा निवडणुकीत सभा घेऊन युतीला मत देऊ नका असे आवाहन करत फिरत आहे. युतीला मत द्यायचे नाही तर मग कोणाला मत द्यायचे ते तरी सांगा, असे विचारल्यावर त्यांचे उत्तर त्यांच्याकडे नाही. जे लोक आपला पक्ष चालवू शकले नाही त्यांच्या पक्षाची दिशा हरपली आहे आणि दुर्दशा झाली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. ठाण्यात मंगळवारी शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी उद्धव यांची महानगरपालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर सभा होती, त्या सभेत ते बोलत होते. बारामती येथील मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे याच विजय होतील. ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. ही जागा भाजपने जिंकल्यास राजकारणातून मी निवृत्ती घेईल, मात्र भाजपला जिंकता न आल्यास त्यांनी निवृत्ती घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी दिले आहे. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एचडब्ल्यू मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एचडब्ल्यू मराठीचे ऍप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.